काल आदरणीय शरद पवार साहेबांनी आमच्या पक्षात कुठेही फूट झाली नाही असं वक्तव्य केलं होतं आणि काही तासातच त्यांनी ते वक्तव्य आपलं बदललं. हा जो गोंधळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललेला आहे, काही लोकांना शरद पवार साहेबांची भूमिका नेमकी काय आहे हे समजायला सुद्धा आणखीन वेळ लागतो. अजितदादांनी त्याच्यावर दो कॉमेंट्स म्हटलेले आहे. सुप्रियाताईने तर त्यांना आमचे मोठे नेते अजितदादा हे आहेत हे मान्य केलेलं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेबांनी तातडीने आपला स्टेटमेंट का बदलला यावर अनेक लोकांच्या डोक्याचं काही प्रश्नचिन्ह आहे. तसं असण्याचं काही कारणच नाही आहे. शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत, जे करतात ते बोलत नाहीत हे सर्वांना माहीत असल्यामुळं उठावा गटाचेच विरोधी पक्ष नेत्यांनी काल सांगितलं की हा संभ्रम जो त्यांनी निर्माण केला आहे कदाचित त्यांच्याकडून विश्वासघात होऊ शकतो हे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहे. तरीही उठावा गटाच्या जे सो कॉल्ड भोंगे आहेत त्यांना ते कळायला मार्ग नाही. शरद पवार साहेबांनी जे सांगितलं ते अत्यंत बरोबर आहे. आता अजितदादाला एक चान्स दिला, दुसरा चान्स नाही, दुसरीकडे आता कुठं जायचं नाही, आया त्या ठिकाणीच राहायचं हे त्याच्यातला अर्थ आहे. म्हणून तुम्ही हे शरद पवारांनी वारंवार चान्स बदलत नाही तर दिलेला चान्स हा योग्य आहे असं त्याचं कदाचित त्यांचं म्हणणं असावं असं दिसतंय. शरद पवारांचे खेळीबद्दल जाणकार असं म्हणताय की आता शरद पवार अजित पवारांमध्ये इंटरेस्ट नाही तर सुप्रिया सुळेंना सेटल करण्यासाठी तर पक्ष बांधणीचा हा विषय असू शकतो तुम्हाला. सुप्रिया सुळेला निश्चित त्यांना आणखीन पुढे आणायचं आहे आणि ते काही गैरपण नाही आहे. परंतु याचा अर्थ अजितदादांच्या विरोधात ते आहे असं कुठंही वाटत नाही. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत जरी प्रश्न असला तरी त्यांनी घेतलेली भूमिका ही कुठेही अशी कणखर वाटत नाही. जर तुम्ही पाहिलं असेल तर विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं की कोणतंही बंडखोरीचं पत्र माझ्याकडे प्राप्त झालं नाही किंवा कुणावर कारवाई करायचं पत्र माझ्याकडे प्राप्त झालेलं नाही. एकीकडे पत्र दिल्याचं सांगतात, एकीकडे पत्र नाही दिल्याचं विधानसभा अध्यक्ष सांगतात. यामध्ये खऱ्या अर्थानं कुणाचं खरं आहे हे समजायला सुद्धा संभ्रम जो म्हणतात तो निर्माण झालेला आहे. म्हणून काही दिवस या राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची वाट पाहावा जरूर लागणार आहे. परंतु अजितदादांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे याचा इनडायरेक्टली का होईना शरद पवारांनी त्याला छुपा पाठिंबा दिलाय असंच एकंदरीत दिसतंय. शरद पवारांची उद्या सभा शरद पवारांची आधी बिडलं झाली, उद्या अजितदादांची मोठी उत्तर सभा म्हणून होणार आहे. कसं बघत शरद पवार साहेबांची बीडला सभा झाली तो भाग वेगळा होता. परंतु काल धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलं की ही उत्तर सभा नाही तर बीडच्या विकासाच्या प्रश्नावर आम्ही ही सभा घेतो. निश्चित काही राजकीय मुद्दे त्यात निघायची शक्यता आहे परंतु ही उत्तर सभा वगैरे नाही, शरद पवार साहेबांना चॅलेंज करण्याची ही सभा नाही. एक आहे की आता उठावा गटाची हिंगोलीला काही सभा होते असं ऐकलंय, त्यांनी बी आता सर्वच मैदानात आहे तर आपण घरी कशाला बसायचं, म्हणून त्यांनी एक हिंगोलीत घेतलेली सभा आहे आणि त्या सभेचा मला नाही वाटत काही परिणाम होईल. खऱ्या अर्थानं लोकांना काय पाहिजे, लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा काय यासाठी परभणीला जे शिंदेसाहेब जे कार्यक्रम घेत आहेत सरकार आपल्या दारी त्याचा प्रतिसाद जर तुम्हाला पाहिला तुम्ही जर तर त्यासमोर या सर्व सभा वगैरे जे आहेत ही फिकी पडणारी हे निश्चित आहे. गद्दारांना उत्तर देणार 50 खोके ओके बना ना अजितदादाला हिम्मत आहे का, ताकद आहे. तुम्ही केलेली गद्दारी ही महाराष्ट्राने पाहिली, त्याच्यामुळं शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली संघटनेचे वाटोळं तुम्ही लोकांनी केलेलं. स्वतःचं घर भरण्यासाठी शिवसेना प्रमुखाचे विचार ज्यांनी विकले ते आमच्या विरोधात बोलणार आहे. आता महाराष्ट्र जाणायला लागलेला आहे म्हणून आता याच्या तोंडातून हे वाक्यसुद्धा आता बंद झालेले, लोकांना जाणीव झालेली की यांनी 2.5 वर्षामध्ये काय केलं. टीझर मीही पाहिला, माझ्याकडं आता काही नाही देण्यासारखं, तरी तुम्ही माझ्याबरोबर आहात. 2.5 वर्ष होतं तेव्हा काय दिलं आहे का 2-4 नावं असे. 2.5 वर्षाच्या कालखंड काय छोटा कालखंड असतो का, जेव्हा होतं तेव्हा दिलं नाही, जेव्हा नाही तेव्हा तर काय देणार आहे.
म्हणून असे टीजर प्रदर्शित करून लोकांच्या मनावर आता तुमचा परिणाम होणार नाही तेवढं खरं आहे. उद्धव ठाकरेकर खरंच काय नाही आता काय आहे की नाही आता ते नंतर काय दिसून बाहेर नाही गेले. थांबा काही दिवस थांबा. काय आहे काय नाही काय ठेवलंय काय दडवलंय काय लपवलंय या सगळ्या गोष्टी काही दिवसांनी तर बाहेर येतीलच ना. कार्यकर्ते नाहीत का पक्ष चालवण्यासाठी पैसा नाही त्यांच्याकडे. कार्यकर्ते नाहीत हे तेवढं सत्य आहे पण पैसा नाही असं म्हणायची हिंमत माझ्यासारखा कार्यकर्ता करूच शकत नाही ना. कारण की आम्हाला त्यातलं सगळं माहीत असल्यामुळं आम्ही असं हिमतीनं असं विधान करू शकत नाही. ते विधान किती खरं किती खोटं काही दिवसानं कळेल. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आणि त्यांना स्वतःला माहिती म्हणून काही दिवसानं या गोष्टीचा सगळा साक्षमोक्ष होईल. आपण किती खोटं लोकांशी बोलतोय हे जेव्हा लोकांसमोर येईल त्या टायमातला लोकांचे रिॲक्शन निश्चित तुम्हाला जाणवतील. ओके त्यावेळेला जेव्हा यांच्यावर कारवाई होईल त्या टायमाला चुकून संजय राऊत हा पेढे वाटत ना फिरो हे एवढं फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. 15 ऑगस्ट आता त्यांची तब्येत अत्यंत चांगली आहे आणि कार्यकर्त्यातला मुख्यमंत्री झाल्यानंतरचा जो काही परिणाम आहे तो महाराष्ट्र पाहतोय. म्हणून आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा आपल्या सर्वसामान्याच्या सेवेमध्ये आता रुजू झालेत आणि पूर्ण ताकदीनिशी ते काम करत आहेत. त्यांच्यावर जे काही टीका करणारे काही मुख्यमंत्री होते जे मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते काय पृथ्वीराज बाबा चव्हाण शरद पवार साहेब एकदा त्यांना असे बोलले होते की या पृथ्वीराज चव्हाणच्या हाताला लखवा मारला की काय त्याच्या हातातून सही होत नाही. तो माणूस या मुख्यमंत्र्यावर टीका करतो. तुम्ही ठाण्याचे मुख्यमंत्री आहात का? अहो मुख्यमंत्री असताना कोणत्याही मतदारसंघात तुम्ही गेले नाही ना कधी. सगळ्यात जर ऱ्हास कुणा काँग्रेसचा केला असेल तर तो पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला आहे. म्हणून अशा लोकांनी सुद्धा आमच्यावर टीका करू नये हे सुद्धा त्यांना या माध्यमातून मी सांगतोय. पवार साहेब असं म्हटले की राज्यामध्ये बदलाचा ट्रेंड दिसतोय आणि भाजप आणि त्यांना पाठिंबा देणारा घटक बद्ध आणि तरुण नाराज आहे. बदलाचा ट्रेंड असतो याच्यातच त्यांचं सर्वस्व आलं. त्या बदलामध्ये ते निश्चित सामील होतील. काही काळ वाट पहा. पवारसाहेबची भूमिका तुम्हाला निश्चित समोर आलेली दिसेल. पवारसाहेबांचे पत्ते ओपन करणं हे कुणीच सांगू शकत नाही. भविष्यवाला बी सांगणार नाही. एवढे ते मुरबी आहेत योग्य वेळेला त्यांचे पत्ते ते ओपन करतील.